आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातील भाषा मराठी या विषयातील घटक विरामचिन्ह विरामचिन्ह म्हणजे काय तर जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो या थांबण्याला विराम असे म्हणतात लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो याच खुणांना विरामचिन्ह असे म्हणतात यामध्ये एकूण पाच विरामचिन्हांचा समावेश करण्यात आलेला आहे ते कोणकोणते आपण पाहूयात अवतरण चिन्ह अवतरण चिन्हांमध्ये दोन प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह लेखकाचे वचन संत वचने ब्रीद वाक्ये किंवा एखाद्या शब्दावर किंवा शब्दसमूहावर जोर द्यायचा असेल त्यावेळेला आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो उदाहरणार्थ आपले राष्ट्रीय फूल कमळ आहे यामध्ये कमळ या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे म्हणून कमळ या शब्दाला आपण एकेरी एक अवतरण चिन्ह दिलेले आहे दुसरं उदाहरण आहे सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे म्हणून याच्या आजूबाजूला देखील आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरण्यात आलेले आहे अवतरण चिन्हाचा दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द जसेचे तसे आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला दुहेरी अवतरण चिन्ह वापरण्यात येते उदाहरणार्थ आई म्हणाली आजीला नमस्कार कर आजीला नमस्कार कर हेच जसेचे तसे वाक्य आई म्हणाली होती म्हणून आजीला नमस्कार कर या वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी हे विराम हे विरामचिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ माकड झाडावर चढले हे वाक्य पूर्ण झालेले आहे म्हणून या वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरू पुढील विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह वाक्यामध्ये जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते जस की उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो तुझे नाव काय आहे तर हा प्रश्न आहे म्हणून या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाईल त्यानंतरचे चिन्ह आहे उद्गारचिन्ह मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण उद्गारचिन्ह वापरतो जसे की आपण खूप आनंदित असतो किंवा दुखी होतो किंवा आश्चर्यचकित होतो अशा वेळेला जे शब्द असतात त्याच्या शेवटी आपण उद्गारचिन्ह वापरतो उदाहरणार्थ बापरे किती उंच झाड यामध्ये आश्चर्य आहे म्हणून नंतर देखील उद्गारचिन्ह वापरण्यात आले आहे आणि किती उंच झाड यानंतर देखील उद्गारचिन्ह वापरण्यात आलेले आहे त्यानंतर आहे स्वल्पविराम छोटी छोटी दोन वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ जर आले तर शेवटचा शब्द सोडून त्याच्या पुढे आपण स्वल्पविराम हे चिन्ह देतो जसं की रवीला चिकू बोर पेरू आंबा ही फळे आवडतात यामध्ये बघा चिकू बोर पेरू आणि आंबा हे चारही एकाच जातीचे शब्द आहेत म्हणून आपण चिकू बोर आणि पेरू यानंतर स्वल्प विराम दिलेला आहे त्यासोबतच प्रत्येक विरामचिन्ह कशा प्रकारे दर्शवले जाते हे देखील आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे या घटकावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षित विचारले जाऊ शकतात हे पाहूयात खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा यात आपल्याला एक वाक्य दिलेले असणार आहे ज्या वाक्याच्या शेवटी कोणतं ना कोणतं एक विरामचिन्ह असणार आहे तर ते विरामचिन्ह कोणते आहे हे आपल्याला ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे खालील विरामचिन्हांसाठी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा यामध्ये आपल्याला एखाद्या विरामचिन्हाचं नाव दिलेलं असेल जसं की प्रश्नचिन्ह किंवा उद्गार चिन्ह किंवा पूर्णविराम किंवा स्वल्पविराम आणि पर्यायांमध्ये ते चिन्ह कशा प्रकारे दर्शवले जाते अशा प्रकारचे पर्याय दिलेले असतील यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते, ते पर्यायातून शोधा या प्रश्नामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेले असणार आहे ज्याच्या शेवटी कोणतेही विरामचिन्ह नसणार आहे तर त्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाईल हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे काही वेळेला पर्यायांमध्ये विरामचिन्हाचे फक्त नाव दिलेले असेल किंवा विरामचिन्हाची खूण दिलेली असेल खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते यामध्ये आपल्याला एकूण चार पर्यायांमध्ये चार वाक्य दिलेले असतील ज्यामध्ये तीन वाक्यांच्या शेवटी बरोबर विरामचिन्ह दिलेले असेल आणि कोणत्याही एक वाक्याच्या शेवटी चुकीचे विरामचिन्ह असेल तर तेच आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे या, या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या घटकांवर आधारित व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत लिंक वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करून आपण ते व्हिडिओ देखील बघू शकतात हे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये